नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकमित्रांचं स्वागत आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन, त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, प्रोविजनल मेरिट लिस्ट, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आणि त्यानंतर कॅपराऊंडच्या डेट्स आणि त्याचबरोबर ॲडमिशन कधी होणार आणि कॉलेज केव्हा चालू होणार या संदर्भाने टोटली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व पालकांनो हा व्हिडिओ एकदम सविस्तर बघा, जेणेकरून तुमचे जे काही सर्व डाऊट्स आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो 11 सप्टेंबर 2024 आणि 13 सप्टेंबर 2024 पर्यंत सध्याला म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी, ऑल इंडिया कॅन्डिडेटसाठी, त्यांच्या ॲप्लिकंट लॉग इनमधनं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख जी आहे शेवटची 14 सप्टेंबर 2024 सध्याच्या परिपत्रकानुसार आहे. आणि जी काही प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे ती लागणार आहे साधारणतः 18 सप्टेंबर 2024 आणि फायनल मेरिट लिस्ट ही कधी लागणार आहे 23 सप्टेंबर 2024 तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे ती जाहीर होणार आहे आणि 18 सप्टेंबरला तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे आणि साधारणतः 19, 20 आणि 21 या 3 दिवसांमध्ये तुमच्या जर लॉग इनमध्ये काही त्रुटी आढळली, जसं की समजा कॅन्डिडेट्सच्या लॉग इनमध्ये नेम करेक्शन असेल, काही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतील, बाकी करायचं अपलोड करायचे बाकी असतील, काही ॲक्सेप्टन्स रिजेक्शन्स असतील, चुकीने जर फिमेल मेल झाला असेल, तर या संदर्भाने सर्व जे आहे तुम्ही तुमच्या FC सेंटरला व्हिजिट करून किंवा तुमच्या लॉग इनमध्ये ग्रीव्हन्स राईज करून ह्या ज्या काही तुमच्या त्रुट्या आहेत त्या नक्की तुम्ही त्याचं निरसन नक्की त्या ठिकाणी करू शकणार आहात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅपराऊंड कधी चालवणार, फायनल मेरिट लिस्ट लागल्याच्या 2 दिवसानंतर, म्हणजे हेच जर शेड्यूल राहिलं, समजा फायनल मेरिट लिस्ट कधी जाहीर होणार आहे 23 सप्टेंबर 2024 तर यानंतर जे काही तुमचे कॅपराऊंड प्रोसेस आहे ही साधारणतः चालू होणार तुमची 25 सप्टेंबर 2024 आणि तुमचे जे काही ॲडमिशन्स आहेत तर साधारणतः 25 सप्टेंबरपासून जर कॅपराऊंड चालू झाले तर 3 दिवस हे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायला राहतात, म्हणजे 3 दिवस तुम्ही हे तुमचे डेट्स टाकू शकतात, तुमचे कॉलेजेस टाकू शकतात. तर त्यानंतर तुम्हाला परत 3 दिवस म्हणजे साधारणतः 10 ऑक्टोबरपर्यंत तुमचे फर्स्ट राऊंडचे ॲडमिशन्स होतील. जर हे शेड्यूल एक्सटेंड झालं तर अजून ह्या तारखा पुढे जातील, परंतु जर या शेड्यूलनुसार आपण सध्याच्या घडीला जर विचार केला तर नक्कीच तुमचे ॲडमिशन जे आहे तर ते 10 ऑक्टोबरपर्यंत कंप्लीट होतील, नाहीतर अजूनसुद्धा डेट जे आहेत त्या एक्सटेंड होण्याच्या मार्गावरतीच आहेत. जसं की डी फार्मसीचं आपण बघितलं तर डी फार्मसीची रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर, जेणेकरून गव्हर्नमेंटची फार जास्त यामध्ये चुकी आहे. 30 सप्टेंबर म्हणजे रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे, ऑक्टोबर महिन्यात ॲडमिशन्स होणार, नोव्हेंबरमध्ये कॉलेज चालू होणार. डी फार्मसीबाबत बोलतो आपण आणि बी फार्मसीचं सध्याला तरी 25 तारखेपासून फायनल मेरिट लिस्ट आहे, हे शेड्यूल त्यांनी ठेवावं अशी आपल्या सर्व विद्यार्थ्यांची व पालकांची आणि आमच्या काउन्सिलर लोकांची मागणी आहे. परंतु आपण बघूयात काय होतं येणाऱ्या काळामध्ये आणि जर कमी मार्क्स असतील तुम्हाला आणि चांगल्या कॉलेजेसमध्ये टॉप कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी त्वरित आमच्यासोबत संपर्क साधायचा आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा, जो की एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रीमियम व्हॉट्सअप ग्रुप, ज्या ठिकाणी तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स डॉक्युमेंटेशन रिलेटेड, मॅनेजमेंट रिलेटेड, स्कॉलरशिप रिलेटेड आणि पूर्ण तुमचा डिग्री डिप्लोमा होईपर्यंत आम्ही अपडेट्स देऊ, त्यामुळे तो फ्री ऑफ कॉस्ट ग्रुप आम्ही सध्याला देत आहोत, तर तुम्ही त्या ठिकाणी जॉईन व्हा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच की तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना फार्मसी करायचं आहे तर साधारणतः तुमचं जे कॉलेज आहे ते दिवाळीनंतरच चालू होईल. जर तुम्ही या लास्टपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून थांबला असाल तर नक्कीच ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना सांगतोय की डी फार्मसीच्या सर्व विद्यार्थ्यांना कळवून देते की तुमचं जे काही कॉलेज आहे ते आफ्टर दी हॉलिडेज ऑफ दिवाळी चालू होईल, त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका, सध्याला तुमच्याकडे वेळ आहे, प्रिपरेशन करा. ऑल द व्हेरी बेस्ट.